मेहनत कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा। अर्जुन के तीर सा सद, मरुस्थल से भी जल निकलेगा। मेहनत कर, पौधों को पानी दे, बंजर जमी से भी फल निकलेगा। जसं मी म्हणालो, मेहनत ही करायलाच हवी। नमस्कार, मी पार्थ कोठावळे, मॅरेथॉन अ जर्नी ऑफ सक्सेस या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। ध्येयवेड्यांच्या मुलाखतीची मालिका। मी मगाशी म्हणालो, मेहनत करायला पाहिजे। मेहनत केली तरच ध्येय गाठता येतं, अथक प्रयत्न असतील तरच ध्येय गाठता येतं। असंच अथक प्रयत्न करून सक्सेस मिळवलेल्या एका ध्येयवडीला आज आपण भेटणार आहोत, जिचं नाव आहे सदफ सईद अत्तार। सदफ, तुझं खूप खूप स्वागत मॅरेथॉन अ जर्नी ऑफ सक्सेस या कार्यक्रमात। थँक्यू। सदफची एक छोटीशी ओळख करून देतो। सदफनी आत्ताच नुकतं बीटेक कम्प्लीट केलंय KIT कॉलेजमधून, बरोबर। आणि बेंटली या कंपनीत सदफची प्लेसमेंट झाली आहे। 6.5 लाखाचं पॅकेज सदफनी मिळवलंय, त्याबद्दल सदफ खूप खूप अभिनंदन। थँक्यू। सदफ, काय सांगशील तुझ्या बालपणाबद्दल? शाळा कोणती? आई वडील काय करतात? कॉलेज कोणतं? मी लहानपणापासूनच कोल्हापुरातच शिकले आहे। माझं प्रायमरी एज्युकेशन हे प्रायव्हेट इंग्लिश स्कूल मधून झालंय। आई टीचर आहे आणि बाबा इंजिनियर आहे। वा, म्हणजे शैक्षणिक वारसा घेऊनच तुम्ही पुढे आलाय। हो, अगदी। कॉलेज कोणतं सदफ? कॉलेज मी 11th 12th हे सायन्स फील्ड मध्ये केलं, न्यू कॉलेज कोल्हापूर मधून। आणि बीटेक ला मी KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। जसं 10th ला किती मार्क आहे तुला? 96%। क्या बात है। एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होत्या की आवड होती तुला की नाही? हो, आवड तर आहेच अशी। माझं असं म्हणणं आहे की 24 तास एकच ध्यास, फक्त अभ्यास। लाईफ अशी चालत नाही। कसं असतं की लाईफ मध्ये अभ्यास इम्पॉर्टंट आहे, ते अभ्यास तर मात्र करायलाच हवं। बरोबर। पण त्यासोबत तुमचे हॉबीज, तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जे काही असतील त्याच्यावर पण आपण लक्ष द्यायला हवं। जसं लहानपणापासूनच मला सिंगिंगची खूप आवड आहे। क्या बात आहे। हां, क्या बात आहे। मग एक गाणं तरी व्हायलाच पाहिजे सदफ। तुला जे आवडेल ते म्हण। जी हमें मंजूर है आपका ये फैसला, जी हमें मंजूर है आपका ये फैसला, कह रही है हर नजर बंदा पर बर शुक्रिया, हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे आपकी नजरों ने, समझा प्यार के काबिल मुझे आपकी नजरों ने, समझा। क्या बात है, क्या बात है। म्हणजे खूपच भारी, खूपच भारी वाटलं। नाही नाही, अशी प्रोफेशनल काही शिकले नाही मी सिंगिंग, फक्त असं की नातेवाईकांसोबत नाहीतर कॉम्पिटिशन असतील। अच्छा, तर त्याच्यातच। नाईस, पण किती छान आवाज आहे तुझा, तू ट्राय करायला हवंस मला तर वाटतंय। बाकी काय ऍक्टिव्हिटीज होत्या? बाकी स्पोर्ट्स मध्ये पण मी होते, लॉंग जम्प, रनिंग, शॉर्ट पुट, त्याच्यात पण मेडल्स आहेत माझे। म्हणजे ऑलराऊंडर आहे सदफ मला वाटतंय। आणि चेस मध्ये पण डिस्ट्रिक्ट लेवलला जाऊन आली। बाप रे, चेस मध्ये पण डिस्ट्रिक्ट लेवल, सिंगिंग चांगलं आहे, बाकी स्पोर्ट्स मध्ये पण ऍक्टिव्ह आणि स्कॉलर पण, हे सगळं कसं जमवत गेलीस? म्हणजे काय रहस्य काय याच्या मागे? सातत्य तेवढं असायला पाहिजे, आपलं आपले टार्गेट सेट असायला पाहिजे। सदफ, फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? फॅमिली एकदम फ्रेंडली। की लहानपणापासूनच आईनं मला अशी एक सवय हे करून ठेवली होती की म्हणजे ती आत्ता जाऊन मला कळते की हा, ती सवय खूप महत्वाची होती माझ्यासाठी लहानपणापासूनच। जी आई मला अशी बोलायची की काही असू दे बा, की सक्सेस असू दे, फेल्युअर असू दे, जे काही असतील तुझे, जे काही एक्सपिरियन्सेस असतील ते तू म्हणजे बिना घाबरता, न घाबरता, काही न विचार करता तू फ्रीली माझ्याशी शेअर कर। बरोबर। सो मी ते करत गेले लहानपणापासूनच, मग चांगला सपोर्ट भेटला। आई वुड लाईक टू प्राऊडली से दॅट माय मदर इज माय बेस्ट फ्रेंड। खूप महत्वाचं असतं ते पण, किंवा तुम्ही घरच्यांशी जर काही आडेवेडे ठेवून बोलत असाल किंवा छोट्या छोट्या गोष्टी घरच्यांना काही जण भीतात की सांगायला, तसं असेल तर मग तो एक पडदा निर्माण होतो आणि मग खूप अडचणींना मुलांना सामोर जायला लागतं। तसं तुझ्या बाबतीत अजिबात घडलं नाही, खूप चांगला सपोर्ट भेटलाय आई वडिलांचा। तर अभ्यास करायची पद्धत कशी होती सदफ? 10th पर्यंत, 12th पर्यंत कशी होती काय?
माझं असं होतं की मी टार्गेट सेट करत जायचे की लॉंग टर्मच असं नाही की शॉर्ट टर्म टार्गेट असू दे की आता मी आठवीत आहे तर मी दहावीतलं टार्गेट की यू नो यू आर डुईंग 10 सो व्हॉट आफ्टर दॅट. सो माझं असं होतं की 10 नंतर काय. सो आता सायन्स जाणार आहे, आर्ट जाणार आहे, कॉमर्स जाणार आहे, तर ते मी आठवीतच मी डिसाईड केलं होतं की मला सायन्सच करायचं आहे. सो मी 11th 12th सायन्समध्ये केलं. मग 11th असतानाच असं डिसिजन आपलं असायला पाहिजे की असं व्ह्यू असायला पाहिजे आपलं 12th नंतर काय. आता 12th नंतर आपले कसे खूप फील्ड्स हे होतात, इंजिनिअरिंग, मेडिकल, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसला जायचंय. सो इंजिनिअरिंग करायचं की आर्किटेक्चर करायचं ह्यात थोडी मी कन्फ्यूज होते 12th पण असताना. सो मी नाटक पण केलंय, नाटक क्वालिफाईड आहे आर्किटेक्चर आणि मग इंजिनिअरिंग करायचं हे डिसाईड केलं. सो मग 11th 12th पण तसं इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट घेतला होता. सो त्यावेळी थोडी कन्फ्यूज होते की कम्प्युटर सायन्स मध्ये करायचंय की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करायचं. तर मग कम्प्युटर सायन्स आणि ह्याच्यात कसं ठरवलंस मग? ते थोडंसं डिफिकल्ट होतं की डिसाईड करणं की काय कोणतं असेल. मग मी थोड्या सिनियर्सशी भेटले, मग थोड्या जे ऑलरेडी तिथे आहेत तसल्या एक्सपिरियन्स लोकांचे, तर कम्प्युटर सायन्समध्ये जे आहेत तसे थोड्यांशी बोलले की काय कसं असतं एक्झॅक्टली. मग त्यावेळी थोडंसं इंटरेस्ट डेव्हलप झालं. मग तसंच मग फर्स्ट इयरला एकदा जेव्हा गेले, फर्स्ट इयरला तर सगळे सब्जेक्ट्स असायचे मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर. त्यावेळी समजलं की हा आपण चूज केलेले डिरेक्शन राईट आहे. कोडिंग मध्ये तेव्हा इंटरेस्ट यायला लागलं होतं. ओके. सो मग तेव्हा येऊन मला कन्फर्मेशन आलं की ओके वी हॅव चूज राईट डिरेक्शन. बरोबर बरोबर. जसं तू म्हणालीस आठवीला तुम्ही ठरवलं पाहिजे की 10th नंतर मी काय करणार आहे, 11th तुम्ही ठरवलं पाहिजे की 12th नंतर आपण काय करायचंय. हे खूप महत्वाचं असतं ना. म्हणजे मला मित्रांना सांगायला आवडेल की 8वीला असतानाच तुम्ही एक पाया रचला तर तुम्ही 10th व्यवस्थित सक्सेस मिळवू शकता आणि तोच पॅटर्न पुढे तुम्ही जर चालू ठेवला तर 12वीला सुद्धा यश मिळतं. मग सदफ, आता इंजिनिअरिंगची जर्नी कशी होती? इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर पासूनच एकदम फ्री ॲटमॉस्फिअर झालं की लाईक 10th 11th 12th कसं असतं की थोडंसं आपण कन्साइज्ड असतो एका ह्याच्यात, ते थोडंसं फ्रीनेस आलं इंजिनिअरिंगला येऊन. मी तुला विचारणार होतो कारण 12वी पर्यंत एक असं चौकट असते की घरचे विचारत असतात, शिक्षक विचारत असतात, फॉलोअप घेतला जातो. पण एकदा तुम्ही ग्रॅज्युएशनकडे वळला की सगळं प्रेशर हटलेलं असतं, कॉलेज लाईफ एक एन्जॉय करायची असते. तसं एन्जॉय केलंयस का लाईफ? हो, खूप एन्जॉय केलंय अगदी. क्या बात आहे. मग तेव्हा अभ्यासाची पद्धत बदलली की तीच ठेवून तू पुढे गेलीस, कसं ठेवलंस सगळं? नाही, पद्धत माझी तीच होती. सातत्य तर पाहिजेच आपल्या ह्याच्यात. आमच्यात असे की ISEs असायचे की प्रत्येक 2 महिन्यात कसे असे छोटे छोटे टेस्ट. सो त्यामुळे कसं झालं की एक सातत्य निर्माण झालं आणि इझिली फ्लो मध्ये होऊन झालं. तर स्टडीच असं एकदम प्रेशर घेऊन वगैरे काय नाही, अजिबातच नाही, एकदम इझिली झालं. आणि मग जसं डेव्हलप होत गेलं तुझं की बाबा आपल्याला कम्प्युटर सायन्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे, मग ते पुढे जसं जात गेलं त्यावेळी मग ज्यावेळी आपण तुझं इंजिनिअरिंग कम्प्लीट होत आल्यानंतर तुला प्लेसमेंट मिळाली, बरोबर? मग तो कसं होता एक्सपिरियन्स? फोर्थ इयर मध्येच मला प्लेसमेंट भेटली. फोर्थ इयर फर्स्ट सेमलाच आमचं प्लेसमेंटचे हे आले होते. बेंटली US बेस्ड कंपनी, तर त्यांचं कसं होतं सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशी होती? त्यांची सिलेक्शन प्रोसेसला फर्स्ट राऊंड तर आपला कोडिंगचा राऊंड असतो त्याची तशीच, त्याच्या पुढचे मग इंटरव्ह्यू राऊंड होते, टेक्निकल इंटरव्ह्यू, HR इंटरव्ह्यू. मग ते पण व्हर्च्युअल होते. ह्यावेळी कसं पॅन्डेमिक सिच्युएशन असल्यामुळे तिथं जाऊन वगैरे करायचं काय हे नाही भेटलं, पण व्हर्च्युअल पण खूप छान झालं. हो का? हो. कशी होती प्रोसेस? म्हणजे काय अडथळे आले की कसं? मला ऑनलाईन म्हणून म्हणालीस म्हणून मी तुला विचारलं. असं एक इन्सिडेंट आहे मी शेअर करू इच्छिते. सेकंड राऊंड होता ना आमचं इंटरव्ह्यूचं, तर तेव्हा असं झालं की सगळं व्यवस्थित सुरू होतं फ्लो मध्ये. मी इंट्रोडक्शन पण दिला माझा व्यवस्थित, मी आपलं बोलत चालले आणि मला नंतर कळतं की आवाजच कट झालाय माझा तिथून. म्हणजे असं की इंटरनेट कनेक्टिव्हिटी थोडी लूज झाली होती. सो तिथपर्यंत पोहोचलाच नाही आणि मधूनच कट झाला माझा इंटरव्ह्यू. सो मी खूप असे घाबरून गेले होते की बाकीच्यांचं तर होत आहे, माझं माझंच का असं, माझ्याच वेळी का असं. मग 1-2 दिवस असेच गेले, थोडीशी त्यातच होते मी, प्रेशर मध्येच होते 2 दिवस. मग 2 दिवसानंतर ते तिथल्या HRचा वगैरे मला मेल आला की हा की आम्ही परत तुमची रिशेड्यूल करतो इंटरव्ह्यू. ओके. मग तेव्हा एक थोडासा असा हाश आहे अजूनही. मग सेकंड राऊंडला गेले, मग तेव्हा असं झालं की परत असं काही होऊ नये म्हणून मी लॅपटॉप पण चेंज केला. सेकंड राऊंड देताना तेव्हा पण इंट्रोडक्शन झालं, 2-3 क्वेश्चन झाले आमचे कोडिंग रिलेटेड असतात ते वगैरे झाले. परत इंटरनेटचा इश्यू आला. अरे बापरे. परत कनेक्शन लूज, तिथं आवाजच नाही जात आहे. मग मला कॉल येतो HRचा, मग ते कॉलवर बोलतात की काय झालं. मी म्हणून मी बोलते व्यवस्थित, येत नाही काय, कट झालाय तिथून आवाज.
मग तेव्हा तर मी खूप घाबरले होते की दिस इज दी सेकंड टाइम आय डोंट वॉन्ट दिस टू त्यावेळी पण असंच झालं. 3-4 दिवस असेच गेले की अजून रिव्हर्ट नाही झालं काय नाही. मग थर्ड डेला मला परत हे आलं की आम्ही तुमचे अजून एकदा शेड्यूल करतो सेकंड राऊंड. माझा सेकंड राऊंड थर्ड टाइम शेड्यूल झाला आणि मग मी दिला व्यवस्थित. त्यावेळी एकदम व्यवस्थित झालं फुल एंड पर्यंत काही अडथळे नाही आले. मग सेकंड राऊंड झाला तसाच थर्ड राऊंड पण झाला टेक्निकलचा आणि मग एचआर राऊंड का टेलिफोनिक होता ते पण व्यवस्थित झालं. मग अशा रीती झालं बेंटली मध्ये प्लेसमेंट. म्हणजे असं अडत अडत का होईना पण व्यवस्थित ते झालं आणि देवाच्या कृपेने तुला परत एकदा रिवर्ट बॅक त्यांनी केलं आला म्हणून तुझं ते झालं. तर असं काही होतं का की बेंटलीच पाहिजे किंवा असं ह्याच कंपन्या हव्यात किंवा असं काही? हो हो, अगदी सेकंड इयरला असतानाच मी माझ्या स्टडी टेबलच्या याच्या समोर म्हणजे अचीव टार्गेट म्हणजे बेंटली सिस्टम्स असं लिहूनच ठेवलं होतं सेकंड इयरला. सेकंड इयरला असताना मित्रांनो मला इथे सांगायला आवडेल की आपण असं जसं सदफनी केलं की आपण एक सेट करतो ध्येय आणि त्याचं चित्र जेव्हा आपण भिंतीवर लावतो की रोज सतत ते आपल्या डोळ्यासमोर येत राहतं बरोबर. आणि ते डोळ्यासमोर आल्यानंतर आपला एक रिमाइंडर मिळतो की बाबा हे करायला पाहिजे, हे हवंय तर मेहनत करायला पाहिजे. हे जर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती मेहनत सुरू असायला पाहिजे. तुझा जसा आता अनुभव सांगितलास या इंटरनेटचा यावरून मला एक कविता सुचतीये. संधी तुलाही मिळेल, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. आपल्याच लोकांसाठी तू धीर सोडू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. तर तुझं म्हणालीस 8वीला आपण गोल सेट करतो, मग 10वीला आल्यावर 10वी झाल्यावर एकदा गोल सेट करतो, त्या बाबतीतला प्रवासातला काही सांगशील का? या ह्याच्यात मला बोलू इच्छिते की 8वी ते 12वी हे कसं आपल्यासाठी एक बेस असतो की आपण आता तुम्ही मला स्कॉलर बोलला की तरी कसं स्कॉलर असलं तरी आपल्याला एक पॉलिशिंग लागते. सो त्यावेळी आपलं आपलं बेस सुरू असतं 8वी ते 12वी. सो तसे जे पॉलिशिंग जे लागते त्यावेळी मी चाटे क्लासेसला होते. सो तिथून मला एक चांगला असं सपोर्ट भेटला, असं मार्गदर्शन चांगलं भेटलं, पॉलिशिंग तिथूनच झाली अशी. तू जसं म्हणाली होती की आई वडिलांचा सपोर्ट जसा होता, मला आता परत म्हणावंसं वाटतं की आई वडील जसे आहेत गुरु मिळणं पण खूप चांगलं म्हणजे नशीब लागतं त्यासाठी. ते पण खूप महत्त्वाचं. मग ते त्याचा फायदा खूप झाला का? म्हणजे 8वी ते 12वी तू चाटेमध्ये होतीस, तर त्याची प्रोसेस तुला खूप सोपी गेली, कसं झालं, काय झालं? प्रोसेस खूप इझिलीच गेली 8वी 9वी 10वी. मग 10वीला पण चांगले मार्क्स वगैरे आले. मग 11-12 पण इथेच होते क्लासेसला. तर सदफ तुला मला विचारायचंय की तू जसं यश मिळवलं, सक्सेस मिळवलीस, तसं यश मिळवू इच्छिणाऱ्या मुलांना तू काय सांगशील? मी असं बोलू इच्छिते की बिलिव्हिंग इन युअर सेल्फ इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस. सो आपल्याला स्वतःवर म्हणजे आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. जो विश्वास आपल्या पालकांचा आपल्यावर असतो, शिक्षकांचा आपल्यावर असतो, तो स्वतःहून स्वतःवर आणायचा प्रयत्न करायला हवा. बरोबर. हा, कारण आत्मविश्वास, जिद्द, सातत्य आणि वेळेचे नियोजन हे 4 गोष्ट जर आपल्याकडे असले तर आपण कोणतंही शिखर गाठू शकतो. क्या बात है. तर ही होती सदफ सईद अत्तार, एक ध्येय वेळी जिने सक्सेस मिळवलं. आपण अशाच अनेक ध्येय वेळांना पुढे भेटत जाणार आहोत. तर बघत रहा मॅरेथॉन अ जर्नी ऑफ सक्सेस, ध्येय वेळांच्या मुलाखतीची मालिका. धन्यवाद.